वहिनी काय करतीस? दूधी हलवा बनवतीस वय? त्यापेक्षा एक काम कर ना, श्रीखंड बन। तुझ्या हातचा श्रीखंड समद्यांना आवडतो। हा, उद्या तू श्रीखंडच बन। तुम्हाला खावंसं वाटायचं तसं सांगा ना, असं अडून अडून सगळ्यांचं कारण कशाला पुढे करताय? मला मेलीला सोस नाही खाण्याचं, पण उद्या काय हाय ठाव आहे ना। सत्याचा वाढदिवस आहे, उद्या त्याचा वाढदिवस आहे। वाढदिवसाच्या दिवशी कोणी गोड बोललं म्हणजे कसं? सोलून ठेव आणि चिरून घ्या। आग वहिनी, प्रिया हम बोल। प्रिया हे ऑफिस मध्ये गेलेत का जरा फोन करून विचारतेस का प्लीज? विचारते, पण तुला काय झालं? तू एवढी टेन्शन मध्ये काय आहेस? नाही, काल यांच्याशी जरा वाद झाला माझा आणि त्यानंतर आमचं काही बोलणंच नाही ग। सकाळी बघते तर हे नव्हतेच कुठे, गाडी त्यांची नाहीये इथे, म्हणून मला असं वाटलं की ऑफिस मध्ये असतील। पण तरीही आपण एकदा कन्फर्म केलेलं बरं ना। तू प्लीज फोन करतेस का म्हणजे माझी काळजी मिटेल एवढंच। मी करते, तू काळजी करू नकोस। हॅलो, सत्यजित आलाय का ऑफिसमध्ये? मी प्रिया बोलते। नाही नको, फक्त तो आलाय का एवढंच कन्फर्म करायचं होतं। ओके, थँक्यू। हो, तो ऑफिसमध्येच आहे। थँक्यू। थँक्यू काय त्यात? बरं, मी येऊ। बाळ एकटंच आहे ना रूममध्ये, आलेस मंजिरी। खरं तर तुम्हा नवरा बायकोंमध्ये मी पडण्याचं काहीच कारण नाही, पण तुला सावध केल्याशिवाय राहत नाहीये म्हणून एक विचारू। हो, विचार ना। मंजिरी, तुला हीच भीती वाटत होती ना की सत्यजित अनघाकडे तर गेला नसेल ना? कशावरून त्या दोघांमध्ये खरंच काही नसेल? प्रिया प्लीज, तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? मला कळतंय म्हणूनच बोलतेय मंजिरी। सॉरी, माझ्या बोलण्याने कदाचित तू हर्ट होशील, पण मी तुला दुखावण्यासाठी नाही। मी या गोष्टीचा प्रॅक्टिकली विचार करूनच हे सगळं बोलते। मंजिरी, मी तुला आधीही सांगितलं होतं, मला ना ती बाई खूप डेंजरस वाटते। म्हणजे तूच बघ ना, ती बाई एकटी आहे, तिच्याकडे खूप पैसा आहे आणि ती तरुण आहे। म्हणजे एखाद्या पुरुषाला एखाद्या बाईकडे अट्रॅक्ट व्हायला जी जी काही कारणं लागतात ती सगळी तिच्याकडे आहेत। मग का नाही कुठला पुरुष अट्रॅक्ट होणार? आणि सध्या तुझ्यात आणि सत्यजित मध्ये जे काही चाललंय ते बघता मला तर असं वाटतं की सत्यजित सुद्धा अट्रॅक्ट होईल आणि ती तरी का नाही म्हणेल। प्रिया प्लीज। मंजिरी, मला असं वाटतं तू या सगळ्या गोष्टींचा नीट शांतपणे विचार करावास, तुला सुद्धा हे सगळं पटेल। आपण या विषयावर नको बोलूयात, मला कुठलीही चर्चा नाही करायची यावर, प्लीज। सत्यजित, सत्यजित, हा काय? अरे यंग, गुड मॉर्निंग। तू बरं झाला तू आलास, ते पेपर वर सह्या पाहिजे। त्याच्यामध्ये काय चाललंय तुझं? ए व्यंग, तू तू आहे ना, चिडू नकोस। तू माझ्यावर तू चिड, मला माहिती आहे हे चूक आहे। ऑफिसमध्ये बसून
दारू पिणं ही चूक आहे. मला माहिती आहे, मला खूप लाज वाटते स्वतःची. तुला असं वाटत असेल, मी मला खूप लाज वाटते स्वतःची. आता ऑफिस कधी कधी मनाचा निग्रह दुबळा पडतो रे. यंग काय करायचं माणसांनी? ऑफिस मध्ये पिणं चूक आहे, पण बायको आई मग मला हे याचा आसरा चूक आहे माहित आहे मला, पण मी काय करू? तू सांग मी काय करू. तू एक काम कर, तू घरी चल. घरी पिल्लू आहे रे, तिच्या समोर कसं जाऊ मी? सत्यजी रे, तू माझ्या घरी चल, माझ्या घरी येऊन आराम कर. तुला जेव्हा बरं वाटेल तेव्हा परत तुझ्या घरी जा. ओके, तुझ्या घरी कशाला? माझं घर आहे ते. माझ्या घरात मला परक्यासारखं वागवतात, म्हणून ऑफिस मध्ये दारू. पिल्लू आहे ना घरी? हा, पिल्लूला काय वाटेल? तू सांगू नको. तिला जर कळलं ना तर ती पण. आय हेट माय सेल्फ यंग. मला मला माहितीये, मी जेव्हा शुद्धीत येणार आहे ना तेव्हा मला माझीच लाज वाटणार आहे, मला चीड येते स्वतःची. प्लीज पिल्लूला नको सांग. नाही सांगत. ओ ग पिल्लू, झोपायचे नाही आमच्या सोनूला? झोपा. गाई 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 करायची ना. अहो या. झोपले का पिल्लू? नाही अजून नाही. पिल्लू संग थोडं खेळायचं होत. हो हो, बसा ना तुम्ही. कोणाकडे आलीस? आत्या. ए आजी नाही म्हणायचं लपण. अजिबात मला आवडत नाही आजी म्हणलेलो, मला आत्याच म्हणायचं. हसते बघ कशी गोड. म्या ना अंबाबाईच्या देवळात गेलते, तिथून देवाचा दोरा आणलाय, बांधू हिला हाताला. नाही म्हणजे म्या सत्याला विचारलंय, त्याची परवानगी आहे. तुला चालेल? मी तुम्हाला नाही म्हणालेच नाही आत्या, तुमचा अधिकार आहेच ना तिच्यावर. बांधा. ठीक आहे. ये बघ मी जशी काय आणले. किती छोटू छोटूस हात आहे. आता तुला कुणाची बी नजर लागणार नाही ग. आणखीन एक दोरा आणला आहे तुझ्यासाठी. नाही म्हणजे पिलू कसं तुझ्या अंगा खांद्यावर खेळत ना म्हणून. बघ बाई, चालत असेल तर. आत्या द्या, बांधते. बांधशील ना? हो. ओ अरे अरे अरे, काय झालं? ओ गाणं म्हणते हा. ये ग गाई गोठ्यातून पिलूला दूध देवा. मी बांधू का? नाही म्हणजे तुला चालत असेल तर. बांधा ना.
हे बघ व्यंग, तू उगीच मला ओके बस माझ्या घर माझ्या घरात मलाच व्यंगराव तुमच्या किल्ल्या माझ्याकडे राहिल्या होत्या त्या मी द्या माझ्या घरात काय प्रकार आहे बाबा ते सकाळपासून जरा जाऊ द्या व्यंगराव कशाला एक्सप्लेनेशन देत आहे आता एवढंच बघायचं बाकी होतं बस नाही बाबा सत्यजितचं असं कधीच होत नाही मग आज काय स्पेशल डे आहे कशाला पांघरून घालतोय व्यंगराव हा असा प्रकार काय मला नवीन नाही आहे या आधी सुद्धा हा प्रकार पाहिलाय मी ही अशी माणसं जगात आहेत यापेक्षा या माणसांच्या वागण्याचं समर्थन करणारी त्यांना पाठीशी घालणारी तुमच्यासारखी आणि मंजिरीसारखी माणसं आहेत ना याच मला वाईट वाटतं या माणसाकडून माझ्या चांगल्या अपेक्षा कधी नव्हत्याच ना त्यामुळे मला अपेक्षा भंगाचं सुद्धा दुःख नाहीये फक्त गिल्ट एवढंच आहे की मंजिरीचं लग्न लावण्याआधी मी जरा जास्त चौकशी केली असती जास्त विचार केला असता तर बरं झालं असतं माझ्या मुलीचं आयुष्य तरी सुखात गेलं असत सत्यजित तू चल जाऊ द्या व्यंगराव ते तुमचं काही ऐकण्याची मनस्थितीत नाहीये आणि त्यांची अवस्थाही तशी नाहीये तुम्हालाच त्यांना आत घेऊन जावं लागणार आहे दशा करून घेतली माणसाने स्वतःची मला ना यांच्या आईचं खूप कौतुक वाटतं का वाटतं माहितीये कारण आई असून सुद्धा या माणसाला पाठीशी तरी घालत नाहीत त्यांच्या कुठल्या कृतीचं असं समर्थन करत नाहीत किंवा कारण देत बसत नाहीत बाप प्लीज तुम्ही त्याची अवस्था पाहताय ना आणि तरी तुम्ही सुद्धा जाऊ द्या व्यंगराव यांना मी नाही वाजलेली आहे काही त्यांची अशी अवस्था त्यांनी स्वतःच करून घेतलेली आहे तुम्ही मला शांत राहायला सांगताय पण मला सांगा आता या अवस्थेत ते घरी गेले आणि माझ्या मुलीला जर काही बोलले तर काय करायचं मी नाही बाबा तुम्ही काही काळजी करू नका तसं काही होणार नाही मी खात्री देतो खात्री का देत व्यंगराव अहो प्रत्येक वेळेला का तुम्ही असे मध्ये असणार आहात का याची काय गॅरंटी काय आणि या माणसाने या अवस्थेत घरी जाऊन माझ्या मुलीला हात लावला तर मी काय करू सरनाईक साहेब एक मिनिट तुम्ही जसं म्हणताय ना तसं मी तुमच्या मुलीला हात नाही लावला कधीच नाही लावला यंगराव त्यांना आतमध्ये घेऊन जा आत या माणसाने सगळे लाज शरम सगळं सोडून दिले काय हात लावला नाही थांब व्यंग मला बोललं पाहिजे त्यांच्याशी तू थांब ना रे मी सरनाईक साहेब एखादा माणूस ज्या नाजूकपणे एखाद्या फुलाला हात लावतो ना त्या नाजूकपणे हात लावलाय मी तुमच्या मुलीला एखादा श्रद्धाळू जेवढ्या भक्तिभावानं देवघरातल्या पोथीला हात लावतो ना त्या श्रद्धेनं हात लावलाय मी तुमच्या मुलीला एखादा शेतकरी ज्या प्रेमानं शेतातल्या पिकाला हात लावतो ना त्या प्रेमानं हात लावलाय तुमच्या मुली दारूच्या नशेत सुद्धा कधी जोर जबरदस्तीनं हात नाही लावला मी तुमच्या मुलीला
कारण माझं खूप प्रेम होतं तिच्यावर. अजूनही आहे. पण साला व्यंग, माझ्या प्रेमाला या जगाच्या बाजारात काही उठावच नाही, म्हणून मग मी माझंच प्रेम मारत बसलोय माझ्याच कपाळ कपाळ. सत्यजित सर नाही, थांब ना थांब ना थांब ना. सरनाईक साहेब गप्प का बसलेत? ओ सरनाईक साहेब बोला ना. सत्यजित चला. नाही तुम्ही बोला माझ्याशी. सत्यजित नेहमी बोलतात खूप, माझ्या घरात येऊन हे बोलतात, आई बोलते. हो सर बोला ना. सरनाईक साहेब तुमचं प्रेम. आय वहिनीकडे सकाळी विषय काढला होता मी सत्याच्या वाढदिवसाचा. मग काय म्हणले शाली? काय म्हणणार, विषय टाळून निघून गेली. मला वाटलंच होत याशीच वागणार. अग काय वाटलंच होत, हा तुम्हाला लोकांना प्लॅनिंग करता येतं का? आणि तसही आपल्या घरात प्लॅनिंग कोण करत? गौरांग राजे मुधोळकर. मंजिरी वहिनींच्या वाडी भरण्याचा प्लॅन कोणी केला होता? मी. कुणीतरी येणार येणार ग झक्का झाला होता. काही येगेच होते. अरे सुख दुथडी भरून वाहत होत या घरात. हे वेदावे संकट होती, पण घरातल्या माणसांच्या सुखावर इर्जन पडल असं कोणी मागलं नव्हतं या घरात. या हसत्या खेळत्या गोकुळाला दृष्टी लागली बघ कुणाची ते. हे आजी तसं काही नाहीये. हिम्मते मर्दा तो मत देखुदा. म्हणजे? म्हणजे काही नाही, उद्या सत्यजित दादाचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस आपल्या घरात आनंदाची पर्वणी आणणार आहे. माझ्या डोक्यात एक सॉलिड प्लॅन आहे. कोणता प्लॅन? हे आत्या तू त्या माझ्या गोवन सॅम्पल सारखं नको गो वागूस. गोवन सॅम्पल म्हणजे कोण? डुचकी 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 तुझी मैत्रीण. हा तर नीट ऐका, आज रात्री 12 वाजता केक आणणार आहे, तो आपण कट करायचा. ते झालं की काय नाही, तू केक खायचा. उद्या सकाळी सत्यजित दादाचं औक्षण. ते झालं की तुमच्या नशिबी मास्टर शेफ गौरांग मुधोळकर यांनी तयार केलेला खास मेन्यू. आणि संध्याकाळी मात्र ट्रीट सत्यजित दादा, जरा त्याला खर्च करू दे. अरे वाढदिवस आहे त्याचा. काय आजी कसं वाटलं माझं प्लॅनिंग? मस्त. ते एक नंबर. काही करायचं नाही यापैकी. मी आतून सगळं ऐकलेलं आहे. आजही करायचं नाही आणि उद्याही नाही. अगं आई तू असं काय करतेस? मी सांगितलं ना नाही म्हणजे नाही ठरलं. आई उद्या सत्यजित दादाचा वाढदिवस आहे आणि तू. मी आई आहे त्याची. मला माहित नसते त्याचा वाढदिवस कधी येते. तुझं सांगू? जोपर्यंत त्याला त्याच्या एकटेपणाची जाणीव होत नाही तोपर्यंत या घरातलं कुणीही त्याच्या आनंदात सहभागी होणार नाही आणि त्याला आपल्या आनंदात सहभागी करून घेणार नाही. आई भांडण तुझं आणि त्याचं आहे, तू आम्हाला कशाला मध्ये ओढतेस? मला हौस नाहीये त्याच्याबरोबर भांडायची. हे सगळं मंजिरीसाठी करतेय मी. त्याला हे कळलं पाहिजे की तो मंजिरीशी असं वागतोय म्हणून तो एकटाय. अगं पण शाले त्याला त्याची जाणीव झाली या. पण चूक नाही ना उमगली सासूबाई. मला माहितीये तुम्हाला त्याच्याबद्दल कळवळा वाटतो, पण काही गोष्टींचे निर्णय हे मनावर दगड ठेवूनच घ्यायचे असतात. तो मंजिरीशी ज्या तुसरडेपणाने वागतोय ते चुकीचं आहे हे त्याला कळलं पाहिजे. आणि तसंही आपण त्याचा वाढदिवस साजरा केला नाही म्हणजे तो साजरा होणारच नाही असं नाहीये. त्याला त्याचे अनेक जवळची माणसं आहेत, प्रेमाची माणसं आहेत, ते करतील त्याचा वाढदिवस साजरा. शाले उगा इशाची परीक्षा घेऊ नगर. सत्यामध्ये आणि त्या पोरीमध्ये तसलं काय बी नाही, पण तू सारखं सारखं बोलत राहिलीस आणि सारखं सारखं त्याला डिवचत राहिलीस तर तो मुद्दा म्हणून काहीतरी करून बसेल. किती खुनशी हाय
हे तुला भी चांगलं ठाव आहे आणि मला भी. जेवढा बारा तेवढाच वाईट भी आहे. त्याच्या डोसक्यात तिडीक गेली ना तर तो काहीतरी करून बसल. आणि मग त्याच्या मनात जे नाही ते मनात आणण्यासाठी तू कारणीभूत होशील. घरात मी तुमच्या समध्यांपेक्षा मोठी आहे म्हणून तुम्हाला सावध करते. आता जे असेल ते. पण मी जे काही सांगितलं ते तुम्ही सगळ्यांनी ऐकावं असं मला वाटतं. त्याला त्याचा वाढदिवस साजरा करायची इच्छा असेल तर तो खुशाल करू दे. सांगणं माझं काम होतं, मी सांगितलं. या उपर तुम्हाला हवं तसं वागायला तुम्ही मोकळे आहात.